ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज अमाशय आहे, सकाळपर्यंतच्या पूजेच्या टायमापर्यंत होते, पण आपलं काल पोळा असल्यामुळं आपण समजा जे आपलं अन्नदानाचा कार्यक्रम असतो, जे कार्यक्रम होता आपला, ते आज करण्याचं ठरवलेलं आहे। आता होईल थोड्या वेळाने चालू सर्व बाकीचे अन्नदानाचा प्रोसेस। तोपर्यंत एक मला एक काल फोन आला आणि सहज बोलता बोलता एक विषय निघाला की म्हणले, महाराज तुम्ही सांगता म्हणले महादेवाची सेवा करायला असं करतात, हां जरा थोडंसं वेगळ्या लाईनची व्यक्ती होती ती। म्हणले तुम्ही सांगतात अहो तो म्हणले महादेव म्हणले काय तो भिक्षुक आहे आणि स्वतःला एक वस्त्र नाही, कुठं काही त्याचं काही असं त्याच्याकडे काय नाही, धनदौलत कुठं काय, म्हणले तुम्ही सेवा करायला सांगता प्रापंचिक लोकांना असं तसं अडचणीचं वगैरे गोष्ट। मग महादेव आम्हाला एकदम म्हटलं की म्हणले महादेव काय देणार आहे, म्हटले तर खरंच का तो देतो का तुम्हाला, असं एक सहज बोलत बोलत हसत होत म्हणा थोडक्यात। तर मी त्यांच्यासाठी बी बोललो पण तुमच्यासाठी सांगतो गोष्ट मी एक। अशा बऱ्याचशा कथा आहेत, ग्रंथामध्ये खूप कथा आहेत, पण त्यातली एक कथा थोडक्यात सांगतो। आता रावणाला लंका कुणी दिली हा प्रश्न महत्त्वाचा आहे। रावणानं हे न करून म्हणजे समजा अतिक्रमण करून काही करून कुबेऱ्याकडून लंका सोन्याची घेतली, असं एक काही कथा आहेत। पण माझ्या ऐकण्यातली एक कथा सांगतो तुम्हाला की रावणाला लंका जी मिळालेली आहे त्याचे वडील पुलस्त्य ऋषी यांनी एका म्हणजे महादेवाकडून कशा प्रकारे घेतली थोडक्यात ती थोडं सांगतो तुम्हाला। प्रत्येकाला वाटतं की आपल्या बायकोचा हट्ट पुरवावा, बऱ्याचशा मंडळींना वाटतं की बायकोनं काही मागितलं की द्यावं, तर पार्वतीची इच्छा होती की तिला चांगल्या प्रकारचं घर म्हणजे चांगला राजवाडा चांगलं ही पाहिजे, म्हणून महादेवाने तिच्या लाडाखातर त्यांनी सोन्याची लंका बनवली। लंका हे नाव ह्याला दिल्यामुळं पण सोन्याचे बनवलं पूर्ण राजमहल गावच सोन्याचं बनवलं। कुणासाठी बनवलं, पार्वतीसाठी, तिचा लाड बायकोचा लाड करायचा आहे आणि त्याच्यासाठी बनवलं। आणि त्या समजा घराचं सोन्याचं घर बनवलं म्हणा, त्या घराचं उद्यापन करण्यासाठी आता पुलस्त्य ऋषी म्हणजे पूजा पाठ करणारे पैकी होते, त्यांना बोलावलं की माझ्या घराचं उद्यापन करायचंय, वास्तू शांती करायची थोडक्यात, यासाठी बोलवलं पूजेसाठी। मग तर पूजा वगैरे झाली आणि मग दक्षिणा म्हणून काय म्हणावं लागतं, दक्षिणा म्हणून त्या ऋषीने काय केलं की म्हणले मला दक्षिणा म्हणून ही लंकाच देऊन टाका, ही घरच देऊन टाका, अशी दक्षिणा मागितली। मग ते महादेव आहेत ते एखाद्यावर प्रसन्न झाले तर ते काही स्वतःसाठी काही ठेवत नाही, त्याने पार्वती बी देऊन टाकली होती आपलं रावणाला, ते बी तुम्हाला कथा माहीत असेल। सर्व काही देणारी देवता आहे ते, सर्व काही दुसऱ्याला सर्व काही देणारी देवता आहे। आपल्याला पुरातन कथामध्ये खूप अशा गोष्टी ऐकायला भेटतात। म्हणून तुमचा जो गैरसमज आहे ते दूर होईल या सांगण्यातून, कारण महादेव का देणार, त्याच्याकडे का आहे, तो भिक्षुक आहे, स्मशानामधली देवता आहे, पण ती काही असलं तरी त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तुम्हाला सर्व काही देण्याची क्षमता आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त त्याला प्रसन्न करून घेण्याचं फक्त बघा आणि त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी काही असं विशेष काही लागत बी नाही। फक्त जप नामस्मरण त्याचं केल्यानंतर तुम्हाला हवं ते मिळतं, हवं ते मिळतं। आता तुम्ही बऱ्याचशा कथा ऐकल्या, त्यानं काय दिलं नाही,
अहो सोन्याचा ज्या बायकोच्या लाडा खातर पार्वतीसाठी जी बनवलेली लंका आहे, अख्खं घर सोन्याचं, दक्षिणा म्हणून देऊन टाकलं. आणि कुठलाही विधी झाल्यानंतर ही दक्षिणा ही देवास लागते. म्हणून तरी अख्खं जी का तिच्यासाठी घर बांधलं दक्षिणा म्हणून, अख्खं घर जी ज्याची वास्तुशांती होती तेच घर देऊन टाकलं. हे अशा पद्धतीनं रावणाकडे ही लंका आली अशी एक कथा आहे. आता कथा वेगवेगळ्या असतील, पण एक मी माझ्या ऐकण्यातली कथा तुम्हाला सांगितली. फक्त आता सांगायचं तात्पर्य म्हणजे की तुमचा प्रश्न काय आहे की महादेव काय देतो. महादेव तुम्ही फक्त मागून बघा, त्याला प्रसन्न करा, तुम्हाला हवं ते देतो, एवढं मी सांगू शकतो. तेवढी क्षमता पाहिजे तुमच्यामध्ये, तुमचा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. उगं कुणीतरी सांगितलं जप करा म्हणून आपलं करायचं, तिकडे चहा झाला का, तिकडे वाट बघायची, खायला खाता, इकडं जप चालू आहे, त्याचं कुठं काय फरक काय झालंय का, पोहे झालेत का, हे असलं नाही चालत. ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो, डोळे झाकले तर आपला महादेव शंभो दिसला पाहिजे, दिसला पाहिजे. बघा, प्रयत्न करून बघा, नामस्मरण करा आणि डोळे झाकून शांत बसा, एक आग्रता करा आणि बघा तुम्ही, तो दिसतो. बघा दिसतो, सर्व काही दिसतो, मला दिसतो, तुम्हाला दिसतो का बघा तुम्ही. तेवढी ज्या वेळेस तुम्हाला डोळे झाकल्यानंतर नामस्मरण करताना ज्या वेळेस हा शंभू दिसेल, त्यावेळेस समजायचं की आता आपला मार्ग सुलभ झाला आहे. आता एक ना एक दिवस महादेव तातास तू म्हणेल, आशीर्वाद देईन आणि तुम्हाला हवं ते मिळेल. फक्त प्रयत्न करून बघा, मनातून करा, श्रद्धेनं करा. आलं लक्षात? तर असो, जास्त वेळ घ्यायचा नाही, आज कार्यक्रम असल्यामुळं लवकरात लवकर मला आटपायचा हा कार्यक्रम, आता कार्यक्रमाच्या नियोजनासाठी लागायचंय. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.